महाराष्ट्रामध्ये जी कारवाई झाली संजय राऊतांवर आणि जी इन्क्वायरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे, मला वाटते की ही इन्क्वायरीला खूप लेट झाली आहे. ही पहिलेच झाली पाहिजे होती आणि पहिलेच यांना अटक करून जेलाचे मागे टाकलं पाहिजे होतं. कारण की महाराष्ट्राची जनताच्या गोरगरिबांचे पैसे जर एखादा व्यक्ती भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती जमा करत असेल त्याच्यावर इन्क्वायरी करणं हा डिपार्टमेंटचं कर्तव्य आणि धर्मसुद्धा आम्हाला तेच शिकवते. आणि ते काही गोष्टी करत आहेत ट्विट करून की महाराष्ट्राची जनता त्यांच्यासोबत राहणार आहे. महाराष्ट्राची जनताला छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच शिकवलेलं आहे, अन्याय विरुद्ध लढणारी ही महाराष्ट्र आहे आणि जर कोण करप्शन आणि भ्रष्टाचार करत असेल त्याचे विरुद्ध जाऊन हा महाराष्ट्र लढणार आहे. महाराष्ट्राची जनतालाही कळलं पाहिजे, महाराष्ट्राची जनताला माहीत पडलं पाहिजे की कोण भ्रष्टाचारी आहे. एक साधासुद्धा पत्रकार जर एवढी मोठी संपत्ती जमा करत असेल तर त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल की एवढा श्रीमंत आणि एवढे पैसे कुठून आले. महाविकास आघाडीचे एजंट म्हणून हे काम करत होते. किती बिल्डर लोकांना यांनी साथ देऊन FSI वाढवून त्यांच्याकडून भरपूर पैसे देऊन घेऊन त्यांनी कामं केलेले आहे. भ्रष्टाचार केला नाही तर डर कायचा आहे, चोरी केली नाही तर भीती कशाची आहे. आग लागली तेव्हाच तर धुवा उठला आहे. तर मला वाटते हा इन्क्वायरी नंतर. आणि हे काय म्हणताय की केंद्र सरकार पॉवरचा दुरुपयोग करत आहे. पॉवरचा दुरुपयोग तर आपण लोकांनी केला, उद्धव ठाकरेजींनी केलं, संजय राऊतजींनी केलं. जे खुलेआम एक महिलाला 20 फूट गड्ड्यामध्ये गाडण्याचा भाषा करत होते आणि माझ्यासारखी व्यक्तीला हनुमान चालीसा वाचली म्हणून वाचन म्हणून 124S edition 153A हे सगळे कलम मागे लावले. आणि 2 दिवस आधी जे क्लिप आपण पाहिली ऑडिओ क्लिप त्याच्यामध्ये एक महिलासोबत एवढे बदतमीजीने एवढी शिव्यागाळ करून त्यांच्याशी बोलत होते. पत्राचार व्यवहारावर जर ती उघडेपणाने बाहेर आली तर त्याला धमकी खुलेआम देत होते. तर मला वाटते या सगळी गोष्टीचं निराकरण आणि ED याचं उत्तर नक्की मागणार आहे. उत्तर नसते म्हणून तुम्ही समोर इन्क्वायरीचे गेले नाही आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. उत्तर नसन तर जेलाचे मागेसुद्धा जायला लागेल.